गृहमंत्री म्हणून मध्ये जो विषय गाजला की एनसीआरबीच्या रेकॉर्डनुसार महिलांवरच्या गुन्ह्यांची संख्या वाढली, त्याच्यावर तुमचं उत्तरही आम्ही ऐकलेलं आहे की तो डेटा वाचायला शिकला पाहिजे. लोकसंख्या वाढते, लोकसंख्येच्या प्रमाणात गुन्हे वाढतात, पण तरी सुद्धा हे गुन्हे कमी व्हायला पाहिजेत, त्यासाठी सरकार काय करते? मुळामध्ये मी पुन्हा एकदा सांगतो की एनसीआरबीचे जे फिगर्स असतात ते फिगर्स ऍब्सोल्यूट फिगर मध्ये घ्यायचे नसतात, तर ते प्रति 1 लाख लोकसंख्येमागे किती गुन्हे आहेत याच्या आधारावर घ्यायचे असतात. कारण 12 कोटीच्या महाराष्ट्रामध्ये 10 गुन्हे झाले आणि 6 कोटीच्या राजस्थानमध्ये 9 गुन्हे झाले, तर महाराष्ट्र गुन्ह्यात पुढे नसतो, राजस्थान गुन्ह्यामध्ये पुढे असतो. कारण प्रति लाख लोकसंख्येमागे किती गुन्हे घडतात, तर त्या मानकावर जर आपण विचार केला तर महाराष्ट्र कुठे 17व्या क्रमांकावर आहे, कुठे 16व्या क्रमांकावर आहे, कुठे 8व्या क्रमांकावर आहे. त्यामुळे कुठेही महाराष्ट्र गुन्ह्यांमध्ये खूप पुढे आहे वगैरे अशी परिस्थिती नाही आहे. किंबहुना 2020-21च्या तुलनेमध्ये गुन्हे कमीच झाले आहेत, ते वाढलेले नाही आहेत. एनसीआरबीचा रिपोर्ट बघितला तरी तुमच्या लक्षात येईल. पण माझं मत आहे की स्टॅटिस्टिक्सच्या आधारावर गुन्ह्यांचं विश्लेषण करायचं नसतं. स्टॅटिस्टिक्स हा एक मुद्दा आहेच, मुद्दा असतो सेफ्टी परसेप्शनचा, तुम्हाला किती सेफ वाटतं. एक उदाहरण द्यायचं झालं तर आज दिल्ली आणि मुंबईच्या गुन्ह्यांची तुलना केली समजा तर काय नंबर आहे मला आता लगेच माहीत नाही, पण मुंबईमध्ये अर्ध्या रात्री मुलगी लोकलमध्ये फिरू शकते, दिल्लीमध्ये फिरू शकते का प्रश्नचिन्ह आहे. हे जे सेफ्टी परसेप्शन आहे हे महत्वाचं असतं, आणि ते सेफ्टी परसेप्शन आज इतर कुठल्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रात आहे. उद्योजक महाराष्ट्रात का येतात तर त्यांना माहिती आहे की इथे सेफ्टी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की स्टॅटिस्टिक्सपेक्षा सेफ्टी परसेप्शन आपण काय क्रिएट करतो याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे.